अपंग क्रांतीचे भारतातील दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी 19 मागण्या घेऊन 250 दिव्यांग हे दिल्लीकडे निघाले. महाराष्ट्रातील 20,000 दिव्यांग दिल्लीच्या मोर्चात सहभागी होणार आहे. दिव्यांग अपंग करंटीचे अध्यक्ष विठ्ठलराव मंगनाळे यावेळी उपस्थित होते. तर 9 ऑगस्ट रोजी पंतप्रधान यांच्या निवासस्थानी हा मोर्चा निघणार आहे. प्रतिनिधी संदीप भालेराव, आधार न्यूज, नांदेड. आदरणीय आमदार बच्चूभाऊ कडू साहेबांनी त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे दिव्यांग बांधवाच्या मागण्यासाठी एक आंदोलनाचा नियोजन करण्यात आलेलं आहे. तरी पंतप्रधान यांच्या घरावर 9 ऑगस्ट रोजी दिव्यांग बांधवाचा भव्य महाराष्ट्रातला मोर्चा आहे. कमीत कमी 20,000 तिथं दिव्यांग बांधव जमणार आहे. त्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं प्रार संघटनेच्या माध्यमातून जिल्हा अध्यक्ष नाचानं प्रार संघटनेच्या सर्व तालुका कार्यकारिणी, तालुका अध्यक्ष, सचिव आणि जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं कमीत कमी 200 ते 250 लोक आम्ही दिव्यांग बांधव दिल्लीलाच्या मोर्चामध्ये रवाना होण्यासाठी आज इथं थांबलेले आहोत. आणि आमच्या मागण्या जे दिव्यांग बांधवाचा 2016 कायदा हा अंमलात आणण्यासाठी आणि संजय गांधी निराधार 2000 दरमा अपंगांना व्यवसाय, विधवा महिलेला आर्थिक सहाय्य अशा बऱ्याच आमच्या 19 मागण्या आहेत सर. 19 मागण्याच्या त्यासाठी आम्ही आता दिल्लीला रवाना होत आहोत. सोबत आणणाऱ्या दिव्यांग बांधवाला कसल्याही प्रकारची अडचण मी होऊ देणार नाही, अडचण जाणून देणार नाही. आणि दिल्लीमध्ये माननीय आमदार बच्चूभाऊ कडू साहेबांनी 5 दिवसाचा मुक्कामाची, जेवणाची, खाण्याची, राहण्याची सोय केलेली आहे. कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता साहेबांनी घेतलेली आहे.